हाय, इथे आम्ही दोघी बहिणी बाहेर निघालेलो आहोत. छोट्या बहिणीला साडी घ्यायची होती आणि आम्ही सोबत कोणालाच घेतलेलं नाही, आम्ही दोघीच निघालो होतो. म्हटलं चला आपण दोघी जण फिरून पण येऊयात आणि साडी पण घेऊयात, म्हणून इथं आम्ही साडी खरेदीसाठी आलात. ती लवकर जाणार होती सासरी आणि मला जाण्यासाठी थोडासा वेळ होता आणि मला साडी पण घ्यायची नव्हती, ड्रेस घ्यायचा होता, म्हणून इथं फक्त तिच्यासाठी साडी घेतली. आणि साडी खरेदी करत असताना ती खूप चूजी आहे, आवडल्याशिवाय ती घेतच नाही तर ती तशीच वापस येईल. खूप साड्या पाहिल्यानंतर लास्टला तिनं एक साडी चूज केली, ती एक आवडली आणि ते पण पॅटर्न गुलाबी छान आहे. पहा, ही साडी चूज केली तिने. आपल्याला काय नाही, असं चलत जावं लागतंय, बस काही मिळत नाही, ऑटो पण मिळत नाही, किती हजारापर्यंत आहे. असंच आम्ही बोलत बोलत पुढे जात होतो. इथं सिटी बस मी भेटते पण आणखीन वेळ झाला नव्हता म्हणून आम्ही असंच पुढे चालत होतो. आणि इथं मंदिर पहा, इतके छान छान होते ना. इथं रेट जास्त सांगत होते, 8 ते 9 हजारापर्यंत. आपल्याला काय करायचं रे रात्री, सांग बरं काय करायचंय. तुला आवडत नाही, आवडती किती खाणार आहेस पाव? पाव किती खाणार असत? 4. समोर तू किती खाणार आहे? समू तुला आवडते का? ए समर, तुला पाव आवडत का? तुला नाही आवडत पाव? तू किती पाव खाणार आहे सांग बरं. बस एक उलटा येत. हॅलो, नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आज आम्ही सर्वांसाठी आम्ही पावभाजीची पार्टी करणार आहेत. कशा प्रकारे आम्ही पावभाजी केली आणि ती कशा प्रकारे सगळ्यांना आवडली की नाही आवडली, त्याची रेसिपी किंवा आम्ही कशा प्रकारे ते पावभाजीची पार्टी सेलिब्रेट केली ते आपण पाहूयात. तर आता आज सगळ्यांना पावभाजी खायची खूप उत्सुकता आहे, खाणार आहे का खरं? चला आपण पुढे पावभाजीची रेसिपी पण पाहूयात. इथे एवढे आलेले आहेत पाव आणि इथं पावाच्या भाजीसाठी आणि इथं बटाटे उकडून घेतलेत आणि त्याच्यासोबतच शिमला मिरची पण उकडून घेतली. आता हे पूर्ण एक स्मॅश करायचं आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक पण घ्यायची आहे. चला आता आपण भाजी करूयात. कढईमध्ये मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे तळल्यानंतर त्यात कांदा टाकून घेतलेला आहे. आणि आता कांदा हा सुद्धा आपल्याला लाल चांगला होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी कांदा तळल्यानंतर ह्याच्यात टोमॅटो टाकून घेत आहे. हे टोमॅटोसुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकजीव होतील. आणि टोमॅटो चांगले मऊ होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर स्मॅश होतात. आणि इथं पहा, कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे तळलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये अगोदर आपण सर्वात टाकणार आहोत हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला. तुम्ही पावभाजी मसाल्यामध्ये सुहाना पावभाजी मसाला किंवा रामबंधू पावभाजी मसाला कोणताही टाकू शकता, तुमच्याकडे जो असेल तो टाकू शकता. आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन आता आपल्याला याच्यामध्ये बटाटे आणि शिमला मिरची आपण जे स्मॅश करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे ही स्मॅश करून घ्यायची, जेणेकरून तो मसाला पूर्ण भाजीला लागला गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर गरम पाणी करून टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान येते आणि टेस्ट आणि लवकर शिजते पण. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी टाकून घ्यायचं आहे मीठ. कधी टाकायला विसरायचं नाही, सर्वात शेवटी टाकलं तरी चालतं, मी शेवटीच टाकते. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी वरून कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कारण कोथिंबीर कच्ची टाकल्यानंतर खूप चांगली टेस्ट येते. अशा प्रकारे ही आपली पावभाजी तयार आहे. याला चांगल्या प्रकारे उकळू द्यायची आणि खाण्यासाठी तयार आहे. थोडीशी पातळ ठेवायची शिजल्यानंतर आणि जशी जशी थंड होईल तशी तशी पावभाजी एकदम मस्त आणि घट्टसर होते. पहा, आता इथं दुसरीकडे आपण पाव भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं तुम्ही बटर टाकू शकता किंवा तूप लावून पण तुम्ही पाव भाजू शकता. मी इथं पाव भाजून घेतले आणि त्याच्यानंतर ही आहे भाजी मस्त अशी झालेली. आणि आता सगळ्यांना चला जेवायला वाढूयात आपण. ₹100 एकट्यानं खाल्लं तर पोट भरतंय आणि घरी 100 रुपयामध्ये 5-6 जण खाते तर.
अरे खा की तोंडाकडे नका पाहू, खात खात करत असते। अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून पावभाजीची पार्टी केली आणि सर्वांना खूप आवडली पण आणि छान पण वाटलं। चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून समोरची बेल आयकॉनसुद्धा दाबा। पुन्हा भेटूत आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कशी झाली रे? छान लागली। तोंडात तर कमी कमी खा जरा बोलता येते। कशी लागली गं? खूपच छान। आवडली? हो। कशी आहे, घरची आहे की हॉटेल मधल्या सारखी आहे? हॉटेल मधल्या सारखी। मग तुम्हाला पाव कशाला आणायला लावले? मग नाही वडापाव नाही खूप खाण्यात येतात पण तेलकट ऑइली बघती। वाटी तुझ्याकडून कर समो। कशी लागली रे भाजी? तू खाणार नव्हतस ना? कशी लागली पावभाजी सांगा? छान छान। हॉटेल सारखी खर? तुम्ही पावभाजी खाल्ली तर का? दोन संपवले। दोन संपवले का? मग तुला कशी लागली ग सगळ्यात स्पेशल रेशम? एक नजर डाली। ओ सीधे साधे लेकिन सबसे स्पेशल प्रिया। आपल्या घर करतो तशी झाली? पावभाजी सांग कशी झाली ते? मस्त। अरे बोललो तोंडाने नाही, तोंडात अशी आहे।